बालमित्रांनो, आपण पाहिलं की गुरुजी आणि यमू यांच्यामध्ये किती छान पद्धतीने संवाद चाललेला होता. यमू विचारतोय की ही भिरभिर जी फिरतंय ते कशामुळे फिरतंय. गुरुजी म्हणतात हे वाऱ्यामुळे फिरतंय. वाऱ्यामुळे का फिरतंय? तर वाऱ्यामध्ये शक्ती असते आणि वाऱ्यातल्या शक्तीमुळं हे भिरभिर फिरत असतं. मग तिला वाटतो की बरोबर आहे, शिडाचं जहाज पण मी पाहिले, त्या जहाजामध्ये वारा भरला की जहाज पुढं पुढं जातं वाऱ्यामुळं. गुरुजी म्हणतात आणखी पवनचक्कीचा उपयोग आहे. हां, ही जी पवनचक्की आहे तिची माहिती गुरुजी देतात. वाऱ्यामुळं पवनचक्की फिरते. आता पवनचक्कीला ही पाती असतात असंही गुरुजी सांगतात आणि ही पाती फिरतात वाऱ्यामुळं. पवनचक्क्या उंचावर असतात डोंगरावर आणि ही पाती फिरली वाऱ्यामुळं फिरली की त्याच्यावर वीज तयार होते आणि त्या विजेच्यावर मग अगदी विहिरीतलं पाणी काढण्याचं कामसुद्धा होतं. पहा, अशी माहिती आपण पाहिली. आता पुढं गुरुजी काय म्हणतात ते पाहूया. गुरुजी म्हणतात की पवनचक्की वीज निर्माण करते आणि ती पंपासाठी वापरतात. यमू म्हणाली म्हणजे वारा माणसाचं काम करतो, पाणी काढण्यास मदत करतो. गुरुजी म्हणाले वारा मित्रासारखाच आपल्या उपयोगी पडतो. यमू म्हणाली हे मात्र खरं आहे, पण गुरुजी पवनचक्कीचा आणखी काय काय उपयोग होतो? गुरुजी म्हणाले अगं, पवनचक्कीमुळे वीज निर्माण होते. वीज निर्माण झाली की पिठाची गिरणी चालते, रस्त्यावरचे दिवे लागतात. यमू म्हणाली म्हणजे पवनचक्की ही वीज निर्माण करणारं एक यंत्रच झालं. गुरुजी म्हणाले अगदी बरोबर. यमू म्हणाली गुरुजी ती पवनचक्की आपण जवळ जाऊन पाहूया का? गुरुजी म्हणाले हो चला जाऊया. आणि मग दोघंही जवळ जातात पवनचक्की पाहायला. बालमित्रांनो, आपण पाहिलं की पवनचक्की म्हणजे वीज निर्माण करणारं यंत्र, त्याच्यामुळं वीज तयार होते आणि वीज तयार झाली की वाऱ्यामुळं तयार झालेली पवनचक्कीपासून वीज, त्या विजेवर मग पिठाची गिरणी चालते, रस्त्यावरचे दिवे लागतात, खूप कामं मग विजेवर आपण करू शकतो. पहा, अशा पद्धतीनं ही गुरुजी आणि यमू यांचा हा संवाद आपण पाहिला. आता या ठिकाणी गुरुजी आणि यमू काय म्हणाले ते तुम्ही दोघांनी सादर करायचं आहे. एकानं गुरुजी आणि एकानं यमू व्हायचं, ठीक आहे, आणि हा संवाद सादर करायचा. आणखी एक गोष्ट, पवन म्हणजे वारा. पहा, ही वाऱ्यावर चालणारी चक्की आहे, गिरणी आहे, आणि या चक्कीवर, वाऱ्यावर चालणाऱ्या ह्या चक्कीवर वीज तयार होते. म्हणून ही पवनचक्की म्हणजे एक वीज तयार करणारं यंत्र आहे. राहील ना लक्षात आता तुमच्या? ठीक आहे, आता चला दोघांनी हे दोघं काय म्हणत होते ते सादर करा. ठीक आहे.